मुंबईतल्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस अर्थात CSMT रेल्वे स्थानकावर आग लागलेली आहे। रेल्वेच्या फलाट क्रमांक 18 वरती उभ्या असलेल्या रेल्वेच्या डब्याला ही भीषण आग लागलेली आहे। 6 फायर इंजिन आणि 5 टँकर सध्या घटनास्थळी दाखल झालेत। आगीत संपूर्ण डबा जळून खाक झाला आहे। डब्यात कोणी नसल्यानं जीवितहानी मात्र टळलेली आहे। एक महत्त्वाची बातमी आपण बघतोय आणि या संदर्भात आपण अधिक माहिती जाणून घेणार आहोत आमचे प्रतिनिधी देवेंद्र कोल्हटकर यांच्याकडून। देवेंद्र, नेमकी ही आग कशी लागली आणि सध्या तिथे परिस्थिती काय आहे? मधुरा, CSMT जे रेल्वे स्थानक आहे त्या रेल्वे स्थानकाचा जवळच असणारा जे यार्ड आहे या यार्डामध्ये जो एमटी रेक आहे मोकळा डबा आहे लांब पल्ल्याच्या गाडीचा त्याला आग लागली होती आणि या आगीमध्ये हा सगळा डबा जो आहे तो जळून खाक झालेला आहे। साधारणतः अर्ध्या तासापूर्वी जी आहे ती ही आग लागलेली आहे आणि आगीचं कारण जे आहे ते अद्याप माहीत पडलेलं नाही आहे। मात्र असं असलं तरी आपण या ठिकाणी पाहू शकतो की कशा पद्धतीने हा सगळा डबा जो आहे तो जळून खाक झालेला आहे। एकूणच या ठिकाणी सध्या जे आहे ते या ठिकाणी जे आहे ते हे डब्याला जी लागलेली आग आहे ती शमवण्याचं काम जे आहे ते सुरू असलेलं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे। काही वेळानंतर या आगीच्या मागचं कारण जे आहे ते आपल्याला माहीत पडणार आहे। मात्र ही आग लागल्यानंतर ही आग जी आहे ती इतरत्र पसरू नये किंवा इतर आसपास जे असणारे रेक आहेत त्यांना यामुळे कुठलाही हानी होऊ नये यासाठी जे आहे ते तातडीने फायर ब्रिगेड असेल किंवा संबंधित यंत्रणा असतील त्यांनी या ठिकाणी धाव घेत जे आहेत आग जे आहे ते विझवण्याचं काम जे आहे ते सुरू केलेलं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं। मधुरा, देवेंद्र, ही साधारण लांब पल्ल्याची एक्सप्रेस आहे तर ती कोणती आहे हे कळू शकलंय का? मधुरा, याबद्दल जे आहे अद्याप माहिती मिळालेली नाही आहे। मात्र हे यार्ड आहे आणि या यार्डामध्ये एमटी म्हणजे मोकळा जो अतिरिक्त डबा असतो तो ठेवण्यात आलेला आहे। हा कुठल्या एक्सप्रेससाठी किंवा लांब पल्ल्याच्या गाडीसाठी डबा नव्हता। साफसफाईचं काम जे आहे ते या ठिकाणी या यार्डामध्ये केलं जातं आणि त्यासाठी असणारा किंवा या ठिकाणी असणारा एखादा अतिरिक्त डबा जो आहे तो हा आहे आणि यामध्ये ही आग लागलेली आहे। महत्त्वाचं म्हणजे इतकी भीषण आग जी आहे ती कशी काय लागली असा प्रश्न जो आहे तो या ठिकाणी उपस्थित होत आहे। त्याची कारणं जी आहे ती माहीत पडतीलच। मात्र आता ही लागलेली आग जी आहे ती विझवण्याचा प्रयत्न जो आहे तो या ठिकाणी सुरू असलेला पाहायला मिळतो। आग लागलेली जी आहे ती आता पूर्णपणे विझवण्यात आलेली आहे आणि सध्या आसपासचे डबे होते तिकडे कुठल्याही प्रकारची हानी होऊ नये त्यासाठी देखील तातडीने या ठिकाणी प्रयत्न करण्यात आले। फायर ब्रिगेड असतील किंवा इतर यंत्रणा असतील त्यांनी या ठिकाणी ही जी आग जी आहे ती आता संपूर्णतः विझवलेली आहे, आटोक्यात आणलेली आहे। सध्या ही दृश्य या ठिकाणी जी दिसतात आहे ती आपल्याला CSMTचं जे यार्ड आहे या यार्डामध्ये जी लागलेली आग होती त्यामुळे हा डबा जो आहे तो कशा पद्धतीने जळून खाक झालेला आहे हे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं। अगदी अगदी देवेंद्र, धन्यवाद या संपूर्ण माहितीबद्दल। फ्री 24 तास रहा एक पाऊल पुढे।